नमस्कार श्रोते हो, निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र। रोज एक ऐकूयात आरोग्य मंत्र। या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 74व्या भागात मी सौ सायली सुहास देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वागत करूयात डॉक्टर अनिल गोंड सरांचंही। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर, आपण अन्न चावचावून का खावं, पाणी उकळून का प्यावं हे बघितली, दोन प्रश्न झाली आपली मागच्या दोन भागामध्ये। आता पुढचा प्रश्न आहे, आता पाणी पिताना कसं प्यायला हवं, म्हणजे त्यालाही शास्त्रीय कारण हवं आहे का, असतंय का, म्हणजे ती पण माहिती असायला हवी की पाणी कोणी म्हणतं ग्लासाला तोंड लावून पिलं पाहिजे, कोणी म्हणतं वरून पिलं पाहिजे, उभं राहून पिलं पाहिजे, बसून पिलं पाहिजे, याच्यामध्ये पण काही शास्त्रीय कारण आहेत का, किंवा अशी आदर्श पण वेगळा आहे का की पाणी कसं प्यावं? बरोबर। आता आपण ज्यावेळेस आरोग्याचा विचार करतो त्यावेळेस आपलं 10% पचन हे मुखामध्ये होत असतं असं आपण सांगतो, आणि मग असं जर असेल तर आपण अन्न चावून खातो का, म्हणजे हळू चावून चावून खातो की कसं खातो, याच्यावर जसं अवलंबून असतं आपलं आरोग्य, तसंच पाणी देखील आपण कसं पितो आणि किती पितो याच्यावर आपलं शरीराचं आरोग्य अवलंबून असतं। आता तोंडातली जी लाळ असते ही आपण मागच्या भागामध्ये सांगितलं की ही क्षारधर्मी असते, आणि ज्यावेळेस आपण पाणी पितो वरून पाणी पिलं की ही जी लाळ आहे त्या पाण्यामध्ये मिक्स होत नाही आणि हे पाणी डायरेक्ट पोटामध्ये जातं। अच्छा। अलीकडे जे काही आम्लपित्ताचे किंवा पित्ताचे त्रास खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत त्याचं हे एक महत्वाचं कारण आपल्याला दिसून येतं। अच्छा। आणि म्हणून मग ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा पचनाच्या तक्रारी निर्माण होऊ नये असं वाटतं तर त्यांनी ग्लासाला किंवा बॉटलला तोंड लावून पाणी पिणं गरजेचं आहे। याच्यामध्ये बरेच मतमतांतर असू शकतात, परंतु आपण हे जे काही बोलतोय हे आता सध्याचे जे काही अनुभव आहेत रुग्णांच्या बाबतीतले त्यावरून हे खरं तर आपलं मत व्यक्त करतोय की पाणी जर आपण तोंड लावून पिलं तर त्या तोंडातली जी लाळ आहे ती पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते, मिक्स लाळ पाण्यामध्ये व्यवस्थित झाल्यामुळं आपण जे पाणी पितो त्या पाण्याचं पचन व्यवस्थित होतं, पाण्याचं पचन व्यवस्थित झालं की पाण्याचं अजीर्ण होत नाही किंवा आपल्या शरीरातली अतिरिक्त जी आम्लता आहे ती वाढायला म्हणजे कमी होते थोडक्यात। म्हणून आम्ल वाढवायचं नसेल तर पाणी, म्हणजे आपल्याला म्हणणं आहे की आपण लाळ मिक्स झाली पाहिजे थोडक्यात तुम्हाला। हा म्हणजे आपल्याला जसं अन्न पचवावं लागतं तसं पाणी पण पचवावं लागतं, आपण नेहमी सांगतो जसं पचवतो तसं पाणी पचवायचंय, म्हणून गोड गोड प्या, कमी प्या, लागेल तेवढंच प्या, गरजेनुसार प्या, खूप जास्ती पिऊ नका कारण की तोही ताण जास्त पोटावर पडेल आणि अन्न जसं पचायला जर जातं जास्ती जर आपण जेवलो तसं पाणी पण पचायला त्याला त्रास होतो, आपण हे आपण गोष्टी सांगतो। आणि मग पाणी पिताना जर तोंड लावून पिलं तर ती लाळ तोंडात ना, म्हणजे त्या पाण्यामध्ये मिक्स होते। हा पाण्यामध्ये मिक्स होते। दुसरा भाग असा की त्यामुळं प्रमाणात पाणी पिलं जातं म्हणजे आपली तहान लवकर भागली जाते ज्यावेळेस आपण तोंड लावून पाणी पितो त्यावेळेस, आणि ज्यावेळेस पाणी वरून पितो त्यावेळेस जास्त प्रमाणात पाणी पिऊन देखील आपली तहान भागली जात नाही, आणि विनाकारण जास्त पाणी पिल्यामुळं आपल्या पोटातला जे ऍसिड आहे किंवा आम्लता जी आहे ती डायल्यूट होते आणि मग पचन शक्ती कमी होऊन वीक होऊन अजीर्णासारखे लक्षण आपल्याला पुढे कालांतराने दिसत असतात। आणि म्हणून ह्या पचनाच्या तक्रारी टाळण्यासाठी एक तर ग्लासाला तोंड लावून पाणी प्यावं किंवा मग स्वतःची वैयक्तिक बॉटल असावी, ती बॉटलला तोंड लावून पाणी प्यावं जेणेकरून आपल्याला पचनाच्या बऱ्याचशा तक्रारी टाळता येतील। खूप गरजेचं आहे, म्हणजे हा पण प्रश्न आणि हे पण उत्तर खूप गरजेचं आहे डॉक्टर, कारण की पाणी पिणं हे प्रत्येकाचं म्हणजे आहेच ना ते काम आहे, जेवण झाल्यानंतर आपण पाणी पितो आणि पाणी ग्लास म्हणजे जुन्या काळात फुलपात्र असायचं, तांबे असायचं, तांब्याबरोबर फुलपात्र त्यामध्ये ओतू ते तोंडाला लावून मगच पिलं जायचं, म्हणजे आपल्या ज्या काही संस्कार संस्कृती रूढी परंपरा त्यामागची कारण नक्कीच असणार आहेत की असायला, आणि ते डाव्या हाताला पाणी पितानाही आणि ते कमी म्हणजे फुलपात्रातच घेऊन पिणं असं होतं ना, की आपण तांब्या तोंडाला लावतो, तांब्या भांडं जवळ असायचं त्या भांड्यानेच आपण पाणी प्यायचं, म्हणजे काळात काय आहे की कमी प्रमाणात जाईल लागेल तेवढंच आणि तोंडाला लावून आपण प्यायला हवं, म्हणजे ते ग्लास असो फुलपात्र असो की तोंडाला लावून आपण ते पिलं पाहिजे। बरोबर बरोबर। कारण अलीकडे ह्या पचनाच्या तक्रारी खूप वाढत चाललेल्या आहेत आणि आपण काय होतो मी मागच्याही भागात सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपण औषधामध्ये पाहतो, परंतु औषध ठीक आहे, त्रास होतोय तर औषध घ्यावंही आपण त्या मताचे आहोत, पण
जर आपल्या काही चुकामुळे हा त्रास होत असेल आणि त्या चुका टाळल्यानंतर आपला जो त्रास आहे तो जर लवकर कमी होत असेल तर आपण चुका टाळणं गरजेचं आहे. आतापर्यंत माहीत नव्हतं म्हणून ठीक आहे, परंतु एकदा माहीत झाल्यानंतर ती चूक वारंवार नको करायला. बरोबर. आणि सोपी आहे ना, म्हणजे ते काही फार अवघड नाहीये. म्हणजे आपण फॉरवर्ड फॉरवर्ड म्हणतो आणि पुढे पुढे जातोय, आणि त्यामुळे आपले जे आहेत ना, मी तेच म्हणते की जुनं ते सोनं काही काही वेळेला असं वाटतं की हा काही काही आपल्या अशा गोष्टी आहेत की आपण त्या घेऊनच पुढे जायला हवं. सध्या आणि आता आपण विसरलोय म्हणून आपण आठवण करून द्यायचं काम करतो. नक्की ठीक आहे. नक्की. मग तेच ना, ते विसरलेलं आहे किंवा ते आपलं आहे आणि आपण ते परत परत सांगतो आहोत. त्याच्या त्याच्यावरचा जो काय म्हणतात एक सासलं आहे, त्याच्यावरचं मळप ते काढतोय दूध आणि सांगतोय की आणि हे सध्याच्या महत्वाचं. काळात आपण पाहतो ज्यांना आम्लपित्ताचा त्रास होतो किंवा सतत उलट्या होतात वगैरे, असे लोक सतत अँटॅसिड खात असतात, याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि बरोबर. प्रत्येकाला असं वाटतं की चला बाबा पित्त झालं एक गोळी खाऊया आपलं पित्त लगेच कमी होतं, पण कशामुळे पित्त झालंय याचा कोणीच विचार करत नाही. आणि मग ह्या पित्तातूनच पुढं किडनी संबंधित आजार आहेत, बीपी संदर्भात आजार आहेत किंवा हाडामध्ये कॅल्शियम कमी होणं आहे. म्हणजे मूळ जे आहे कारण त्याचा विचार न केल्यामुळे आपल्याला पुढे मोठमोठाले आजार निर्माण होत असतात. म्हणून मला असं वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर प्रत्येकाने समजून घेतल्या तर आपल्याला पुढे भविष्यात होणाऱ्या मोठ्या आजारापासून पण सुटका करून घेता येईल. थोडक्यात पण महत्वाचं असा असे हे प्रश्न आहेत सध्या डॉक्टर, बरोबर. की एक अति महत्वाचे नाही का आपण काढायचं ना, की काय काय वेळेला जेव्हा कॉलेजमध्ये शाळेमध्ये असताना की हा हे महत्वाचं आहे बाबा, तर हा आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये हे महत्वाचे प्रश्न आहेत. आपण त्याकडले खूप दुर्लक्ष करतो, आपण मोठे मोठे घेत राहतो की हा मोठे आजार झाल्यानंतर काय करायचं, पण ते होऊ नयेत म्हणून आपण लहान छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. नक्कीच नक्कीच. म्हणूनच मनापासून आभार डॉक्टर. परत आपण नवीन प्रश्न बरोबर भेटूच यात. आपण श्रोत्यांना आपला क्रमांक सांगूयात, जर काही त्यांचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारतील. डॉक्टरांचा क्रमांक आहे 98-87-44-94. पुन्हा एकदा डॉक्टर अनिल गुंडसरांचा नंबर सांगते, 98-87-44-94. आणि मी अर्थात साली देशपांडे, माझा क्रमांक आहे 94-95-39-24. पुन्हा एकदा सांगते, 94-95-39-24. परत येते नवीन प्रश्नासोबत. तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.